नमस्कार, मी अशोक सोनवणे, सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये डिप्रेशनची कारणं आणि लक्षणं ही आपण पाहिलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे, याचे उपाय कोणते, याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात पहिला उपाय म्हणजे बघा, इतिहासामध्ये सुद्धा जे लोक कमजोर आहेत, जे राष्ट्र कमजोर आहेत, त्या राष्ट्रावर इतर राष्ट्रांनी आक्रमण केलं, किंवा कोणत्याही कमजोर व्यक्तीवर सशक्त व्यक्ती ह्या आक्रमण करीत असतात, हल्ला करीत असतात, त्यांचं शोषण करत असतात, त्यांच्यावर अन्याय करत असतात. मग आपल्या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपण कुठेतरी अशक्त होतो म्हणून आपण डिप्रेशनमध्ये जात असतो. त्यामुळं आपण सशक्त बनलं पाहिजे, स्वतःला ताकदवान बनवलं पाहिजे याकरिता, किंवा डिप्रेशन किंवा नैराश्यामधून बाहेर पडण्याकरिता आपण सक्षम असलं पाहिजे याकरिता आपण नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हा नियमित घेतला पाहिजे. याच्यामुळे काय होईल, वेगवेगळे घटक आपल्याला आहारातून भेटतील, त्या घटकामुळं आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे उत्तम राहील. त्यामुळं पहिला उपाय म्हणजे आपण दररोज व्यायाम केला पाहिजे आणि नियमित संतुलित आहारसुद्धा घेतला पाहिजे. उपाय क्रमांक 2, डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा उपाय क्रमांक 2, आपण स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन केलं पाहिजे. मला खूप राग येतो, मला खूप चिडचिड वाटते, माझ्या मनामध्ये खूप भीती आहे, मला वाईट वारंवार ते दुःखाचे किंवा वाईट विचार मला आठवतात, किंवा मला एखाद्या व्यक्तीबद्दल खूप द्वेष निर्माण झाला आहे, ईर्ष्या निर्माण झाली आहे, मला त्या व्यक्तीला बोलावंसंच वाटत नाही, त्याला पाहावंसंच वाटत नाही, किंवा कार्यालयात गेल्यानंतर माझ्यापेक्षा खूप मागे असलेली व्यक्ती मला वारंवार काही ना काही सांगतात, त्यांचं मला अजिबात पटत नाही पण मला ऐकावं लागतं. अशा प्रकारच्या अनेक भावना आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या असतात. जर आपण या भावना व्यक्त नाही केल्या, या भावनेला बाहेर नाही काढलं, तर या भावना आपल्याला वारंवार सुईसारख्या टोचत असतात. या जर भावना टोचत असतील तर आपण अधिक नैराश्यामध्ये किंवा अधिक डिप्रेशनमध्ये जात असतो. त्यामुळं आपण आपल्या भावनांचं व्यवस्थापन केलं पाहिजे, आपण आपल्या भावनांना बाहेर काढून टाकलं पाहिजे. भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं याच्यावरील एक माझा स्पेशल व्हिडिओ सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलवर आहे, तो सर्व पालकांनी पाहावा एवढंच मी इथे विनंती करतो. सोबतच वारंवार जर आपल्या मनामध्ये भावना निर्माण होत असतील, चुकीचेच विचार, दुःखद अनुभव, किंवा कुठलंही काही कारण असताना एकाच वेळेस अनेक विचार जर माझ्या मेंदूमध्ये निर्माण होत असतील, तर माझा हार्मोन्स इम्बॅलन्स होतो, कुठेतरी हार्टबीट वाढतात, हार्टबीट वाढल्यामुळे बी पी वाढतो, बी पी वाढल्यामुळे शुगरचा आजार होतो, शुगर आणि बी पीमुळे हार्टअटॅकचा धोका वाढतो, किंवा पॅरालिसिसची शक्यता जास्त वाढते. सोबतच अनेक मानसिक आणि शारीरिक लक्षणं आपल्याला जाणवायला सुरुवात होतात. त्यामुळं आपण आपल्या भावनांचं व्यवस्थापन हे केलंच पाहिजे. उपाय क्रमांक 3, आपल्या विचाराचे पॅटर्न नेमके कोणते आहेत हे आपल्याला माहिती करून घ्यावं लागतं. माझे विचार पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत, दुःखाचे आहेत की भविष्याच्या नियोजनाचे आहेत, चांगले सुखाचे आहेत, आनंदाचे आहेत, कुठल्या तरी मागील गोष्टीमध्ये मी जातो आणि त्याच त्या गोष्टी मी आठवून घेतो, नेमके माझ्या विचाराचे पॅटर्न कोणते आहेत, आणि जर मला नैराश्यामधून बाहेर पडायचं असेल तर माझ्या मनामध्ये, माझ्या मेंदूमध्ये विचाराचे पॅटर्न कोणते निर्माण झाले पाहिजेत हे मला माहिती असलं पाहिजे. जोपर्यंत मला माझ्या विचाराचे पॅटर्न समजत नाही, मग ते पॅटर्न जर चुकीचे असतील तर ते कसे ब्रेक करायचे आणि कोणत्या विचाराचे पॅटर्न आपल्या मेंदूमध्ये रुजवायचे हे मला माहिती असलं पाहिजे. त्यामुळं जर तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला तुमच्या विचारावर, विचाराच्या पॅटर्नवर काम करावं लागेल. जर चांगल्या विचाराचे पॅटर्न तुम्ही रुजवले तर नक्कीच तुम्ही डिप्रेशनमधून लवकर बाहेर पडू शकता. उपाय क्रमांक 5 बघा, उपाय क्रमांक 4, तुम्हाला माहिती आहे आपलं जागृत मन आणि अजागृत मन आपल्या मेंदूमध्ये असतं. 90% हे अजागृत मन असतं आणि 10% फक्त जागृत मन असतं. परंतु 90% अजागृत मनामध्ये नेमके कोणते विचार आहेत, कोणत्या भावना आहेत याच्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. ते चुकीचे आहेत की बरोबर आहेत, नैतिक आहेत की अनैतिक आहेत, या भावनेला मी कसं शमवावं, या विचाराला मी कसं बाहेर काढावं, किंवा मला जे पाहिजे ते मी माझ्या अजागृत मनामध्ये कसं रुजवावं हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळं अजागृत मनामध्ये वेगळंच असतं आणि जागृत मनामध्ये वेगळंच असतं. जेव्हा या दोन मनाची ओढताण होते तेव्हा खूप जास्त भावना उफाळून निघताना आपण डिप्रेशनमध्ये जातो. त्यामुळं नेमकं आपल्या अजागृत मनामध्ये काय आहे, काय असावं याचा आपण विचार केला पाहिजे. जे पाहिजे ते आपण अजागृत मनामध्ये जर रुजवलं तर ते आपल्या जीवनामध्ये येतं आणि लवकरच आपण डिप्रेशन किंवा नैराश्यामधून बाहेर पडतो. उपाय क्रमांक पाच आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. का? कारण आपण इतरांना खूप चांगले सल्ले देतो,
इतरांना खूप पॉझिटिव्ह राहायचं सांगतो, परंतु स्वतःचं काय? आपण जेवढं इतरांना सांगतो तेवढं आपण स्वतः पॉझिटिव्ह राहावं. आपण वारंवार आपल्याला पॉझिटिव्ह सूचना द्याव्यात, जेणेकरून जर आपण वारंवार पॉझिटिव्ह सूचना आपल्या मेंदूला दिल्या तर आपला मेंदूसुद्धा पॉझिटिव्ह काम करायला सुरुवात करतो. त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर पडतो आणि आपण डिप्रेशनमधून बाहेर पडतो. सोबतच जर मी माझ्या मेंदूला वारंवार पॉझिटिव्ह सूचना देत असेल तर माझ्या मेंदूमधून पॉझिटिव्ह हार्मोन्स बाहेर पडतात. या हार्मोनचा परिणाम माझ्या भौतिकतेवर, माझ्या मानसिकतेवर, माझ्या शारीरिक कार्यक्षमतेवर पडतो. जर मी वारंवार निगेटिव्ह विचार करत असेल, निगेटिव्ह सूचना ब्रेनला देत असेल, चुकीच्याच आठवणी मला होत असतील तर निगेटिव्ह हार्मोन्स बाहेर पडतात आणि ते निगेटिव्हच आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला सूचना देतात. त्यामुळे वेगळे शारीरिक आणि मानसिक आजार आपल्याला सुरू होतात. बघा, आता पॉझिटिव्ह जर सूचना आपण वारंवार आपल्या मेंदूला देत असू तर आपल्या मेंदूमधून पॉझिटिव्ह विचाराची निर्मिती होते. त्यामुळे आपण सर्व काम पॉझिटिव्हरित्या करतो, पॉझिटिव्हच आपल्या सभोवतालचं वातावरण तयार होतं आणि पॉझिटिव्हच सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे आपल्याला डिप्रेशनमधून बाहेर पडायला मदत होते. आता पॉझिटिव्ह सूचना जर वारंवार दिल्या, पॉझिटिव्ह गोष्टीच घडत गेल्या तर आपल्याला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह करायची सवय लागते. पॉझिटिव्ह विचार करायची, पॉझिटिव्ह उठायची, पॉझिटिव्ह काम करायची, सगळी सवय पॉझिटिव्ह विचार करायची, पॉझिटिव्ह काम करायची लागते आणि याचा परिणाम आपल्या जीवनावर खूप जबरदस्त पडतो. उपाय क्रमांक 6 हा खूप महत्त्वाचा. हे सगळं तुम्हाला करायचं परंतु कळतं परंतु वळत नाही, कसं करायचं हे समजत नाही. हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या काउन्सिलरची मदत घ्यावी. काउन्सिलर काय करतो, नेमकं तुम्हाला कारणं कोणती आहे, त्या कारणाचा परिणाम तुमच्यावर काय झाला आणि या कारणाला कसं ब्रेक करावं आणि नेमके कोणते विचार तुम्ही तुमच्यात रुजवावे, तुमची दिनचर्या कसं असावी, तुमचा नित्यक्रम कसा असावा, त्या नित्यक्रमामधून तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये काय रुजवलं पाहिजे हे सगळे काउन्सिलर करत असतात. त्यामुळे तुम्ही नियमित काउन्सिलिंग घ्यावी आणि काउन्सिलरच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही डिप्रेशनमधून सहज आणि खूप लवकर बाहेर पडू शकता. आणि सर्वात शेवटचा उपाय क्रमांक 7 म्हणजे हे सगळं करून जरी तुम्ही बाहेर पडू शकत असाल तर तुम्हाला मनोविकारतज्ञ म्हणजे सायकॅट्रिस्ट यांची मदत घ्यावी लागेल आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्हाला औषध उपचार नियमित घ्यावा लागेल. असं जर केलं, वरील 7 उपायाची जर उपाययोजना तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्ही डिप्रेशनमधून सहज बाहेर पडू शकता. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल. सोबतच तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी या व्हिडिओची नक्कीच मदत भेटेल. यासोबतच तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला आणि कमेंट द्यायला सुद्धा विसरू नका. सोबतच माझा पुढचा व्हिडिओ आहे की माझा आत्मविश्वास मी कसा वाढवावा, माझा आत्मविश्वास कसा मी बिल्डअप करावा, या व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटलं पाहिजे. याकरिता बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. एवढंच मी येथे सांगतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.